नगरीतल्या बँक ऑफ बडोदावर 40 फूट खोल भुयार खोदून दरोडा घातल्याच्या घटनेनंतर नवी मुंबई पोलिसांकडून आपल्या हद्दीतील सर्व बँकांचे सुरक्षा सर्वेक्षण करण्यात आले आहे. तसेच या सर्वेक्षणात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. नवी मुंबईतील 90% बँका या असुरक्षित असल्याचे पोलिसांकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. बँकेच्या सुरक्षेसाठी अनेक बँका रात्रीच्या वेळेस सुरक्षा रक्षक ठेवत नसल्याचे आढळून आले आहे. तसेच बँकेशेजारी ATM सेंटर असलेल्या काही बँकांनी ATM च्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक तैनात ठेवले आहेत. त्याचप्रमाणे बँकेच्या सर्वेक्षणात सुरक्षेच्या बाबतीत ज्या त्रुटी आढळून आल्या आहेत त्या त्रुटी दूर करण्यासंदर्भात सर्व बँकांना सूचना करण्यात आल्या आहेत. यात बँकांनी अलार्म सिस्टीम कार्यान्वित करणे, बँकेच्या सुरक्षेच्या दृष्टीने 24 तास सुरक्षा रक्षक ठेवणे, लॉकर्स रूममध्ये CCTV लावता येत नसले तरी बँकांनी लॉकर्स असलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये CCTV लावून ते बँक बंद असल्याच्या वेळेस सुरू ठेवावेत अशा सूचना पोलिसांकडून बँकांना देण्यात आलेल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, MVTV.